एमटीव्ही वी स्टार. तुम्हाला माहिती आहे ना की काल आपलं विसर्जन झालं होतं गणपती बाप्पाचं, तर आता हे गौरीचं आगमन आणि ते होतं दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी. तर मी सगळी तयारी केली आहे आणि आता मी मला दाखवते की मी काय काय तयारी केली आहे आणि गौरीचं आगमन होण्याआधी मी जी काही तयारी करते ती मी बघा तुम्ही. सर्वप्रथम मी काय केलं आहे की इथे आम्ही शंकरोबा सजवतो, हे बघा. आणि ह्यामध्ये असतं ओटीचं सामान, त्यानंतर इथे आम्ही केलं आहे डेकोरेशन बघा. आणि हे केलं आहे तनुश्रीने आमच्या. आणि हे आहे हळदी आणि कुंकू. हे मी काय केलं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलं. तर मी आता ही गौरी जेव्हा येते तेव्हा मी पावलं करणार काढणार आहे, ते बघा. ब्लाउज चांगलं असे जवळ. घातल्या
आमच्या गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या गौरीला आम्ही सुंदर सजवलं आहे. बघा, तुम्हाला दाखवते मी, इथे मस्त सुंदरसा शेला आहे आणि ज्वेलरी, नथ आणि वेणी, बांगड्या. कशी वाटली आमची गौरीची आता नैवेद्याची तयारी करत आहोत? तर गौरीला सर्वप्रथम जे लागतं ना, महत्त्वाचं आहे ते म्हणजे भाकरी आणि कुठली भाजी असते, माठाची भाजी असते. तर थोड्याच वेळात होईल आमचं हे सगळं. आणि पांजे, आणि पांजे हे पांजे असतात, ते आम्हाला लागतात गौरी माठीला. काय चाललंय तनुषी तुझं? आम्ही आमच्या गौरीला आता नैवेद्य दाखवतोय आणि नैवेद्यासाठी खास भाकरी, माठाची भाजी आणि पांगी बनवलेली आहे. गौरी माते की जय, एकविरा माते की जय. असं नाही केलं.